एकदा श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा हे तिघेही एका गावामध्ये एका गृहस्थाकडे जेवायला गेले होते. त्यांना तिथून निघायला थोडासा उशीरच झाला आणि परतीच्या वाटेमध्ये एक जंगल होत. गावातल्या लोकांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितलं की रात्री या जंगलामध्ये एक मोठा राक्षस येतो आणि तो लोकांना मारून टाकतो. अंधार झाला आणि तिघेही जण हे जंगलामध्ये अडकले. रस्ता सुचत नसल्याने तिघांनीही जंगलातच रात्रभर थांबण्याचा निर्णय घेतला. या तिघांनी ठरवलं की दोघे जण झोपी जातील आणि एक जण राक्षसाशी लढेल. त्याप्रमाणे बलरामाने लढायला सुरुवात केली. श्रीकृष्ण आणि सुदामा हे झोपी गेले. त्या राक्षसाचं एक वैशिष्ट्य होतं की त्याच्यावर तुम्ही जेवढे वार कराल तेवढा तो मोठा जात होता. बलरामाने त्यांच्यावर वार करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो राक्षस मोठा व्हायला लागला. शेवटी बलराम थकला आणि त्याने सुदामाला उठवलं. सुदामा गेला. सुदामाने लढायला सुरुवात केली. सुदामाने पहिला वार करताच तो राक्षस अकराळ खूप मोठा झाला. तो घाबरला आणि मग त्याने जाऊन ना श्रीकृष्णाला उठवलं. श्रीकृष्ण येताच श्रीकृष्णाने पहिला वार त्या राक्षसावर केला आणि पुन्हा एकदा राक्षस खूप मोठा झाला. श्रीकृष्णाच्या गोष्ट ही लक्षात आली आणि त्याने मग वार करणं थांबवलं. त्याने राक्षसाच्या वारापासून वाचायला सुरुवात केली. राक्षस जेवढे वार करायचा तेवढे श्रीकृष्ण ते वार चुकवायचा. कधी या झाडाच्या मागे, कधी त्या डोंगराच्या खाली, असं हे चालू होतं. शेवटी जेवढे जेवढे वार चुकवले तेवढा तेवढा राक्षस हा लहान होत गेला. शेवटी तो राक्षस सुपारी एवढा झाला. श्रीकृष्णाने त्याला पाहताच ती सुपारी उचलली आणि आपल्या खिच्यामुळे टाकली आणि ती सुपारी तो घेऊन गोकुळामध्ये निघून आला. त्या राक्षसाचा कायमचा बंदोबस्त केला गेला. त्या राक्षसाला पिंजऱ्यात ठेवलं गेलं. मित्रांनो, आजचं हे युद्ध हे असंच आहे. कोरोना रूपी नावाचा जो राक्षस आहे तो जेवढी लोक एकत्र जमतील तेवढा तेवढा तो मोठा होत जाईल. आपण जेवढे त्याच्या संपर्कात येऊ तेवढा तेवढा तो आपल्याला त्रास देत राहील. आणि म्हणून त्याच्या संपर्कात न जाता, गर्दी न करता त्याचे सगळे वार हे आपल्याला निकामी करायचे आहेत, तरच हा कोरोना रूपी राक्षस आपल्या आवाक्यामध्ये. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेलच की महाभारतातली ही गोष्ट आताच्या काळामध्ये कशी आणि किती प्रमाणात लागू आहे. धन्यवाद.